विद्यार्थी मित्रांनो मागच्या भागात पावसात मोराबरोबर नाचण्याचा आनंद लुटला की नाही लुटला ना मग पावसामुळे आता जागोजागी रस्त्यावर व मैदानावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत मग आता ह्या खड्ड्यांमुळे काय होते ते आता आपण आपल्या कथेत पाहूया अशाच तीन मुलांची तीन सशांची आणि एका हत्तीची कथा आपण पाहणार आहोत कथेचं नाव आहे हत्तीचे चातुर्य आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिल्या चित्रात काय दिसत आहे लुक केअरफुली अँड टेल मी पहिल्या चित्रात काय आहे दोन मुले हुँ? दोन मुले दिसत आहेत फुट ना फुटबॉल खेळताना वरची सगळी छोटी चित्र आधी आपण बघूया दुसऱ्या चित्रात काय आहे फुटबॉल त्याच्या पुढच्या चित्रात दोन ससे आहेत ससे म्हणजेच रॅबिट्स पुढच्या चित्रात खड्डा दिसतो आहे दिसतो आहे की नाही दिसतो आहे ना खड्डा म्हणजेच अपीट नंतर पुढच्या चित्रात लाकडी फळी दिसत आहे लाकडी फळीलाच काय म्हणतात वुडन प्लँक आणि शेवटच्या चित्रात हत्ती नीट निरीक्षण केले विद्यार्थी मित्रांनो चित्रांचे आता या चित्रांवरून तुम्हाला गोष्ट लिहायची आहे त्यामुळे वरील चित्रण लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या भाषेत कथा लिहायची आहे कशी लिहिणार मग आपण पहिल्या चित्राचा विचार करूया पहिलं चित्र बघावर वार काही नाही वातावरण कसं आहे छान आहे की नाही चित्रात दोन मुलं आणि एक मुलगी तिघे मिळून फुटबॉल खेळत आहे मैदानाच्या कडेला तीन ससे त्यांची गंमत पाहत बसलेले आहेत मुले कशी खेळत आहेत ते पाहत आहेत ना ते हे झाले आपले पहिल्या चित्राचे वर्णन आता दुसऱ्या चित्राकडे वळूया दुसऱ्या चित्रात काय दिसत आहे दुसऱ्या चित्रात मुले खेळता खेळता फुटबॉल मैदानातच ठेवून काहीतरी पाण्यासाठी मैदानाच्या कडेला गेलेत ने तितक्या तिघे ससे फुटबॉलशी खेळण्याकरिता मैदानात आली आणि फुटबॉलशी खेळू लागले आता आपण तिसरे चित्र पाहूया काय दिसत आहे तिसऱ्या चित्रात तिसऱ्या चित्रात ससे एका खड्ड्याकडे डोकावून पाहत आहेत यावरून काय लक्षात येते सांगा बरं मुलांनो ससे खड्ड्यात डोकावून पाहत आहेत म्हणजेच ससे फुटबॉलशी खेळत असताना त्यांच्याकडून फुटबॉल खड्ड्यात पडला म्हणून ते खड्ड्याकडे डोकावून पाहत आहेत पाहत आहेत ना आता ते कसला विचार करीत आहेत सांगा बरं तुमचा क्रिकेटचा बॉल जर रागीट काकांच्या घरात गेला तर तुम्हाला किती टेन्शन येते की नाही आता त्या काकांच्या घरी जाऊन बॉल कोण आणेल तसेच आता या तिघा सशांना फुटबॉल कसा काढायचा असा प्रश्न पडला आहे आता मला सांगा मुलांना चौथ्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे चौथ्या चित्रात सशांनी एक लाकडी फळी उडन प्लँक आणली आहे आणि एक ससा त्या फळीने फुटबॉल काढण्याचा प्रयत्न करीत आहे पण त्याला फुटबॉल काही काढता येत नाही आता पुढच्या चित्रात बघा बरं काय दृश्य दिसत आहे पुढच्या चित्रात सशांजवळ एक हत्ती आला त्याने त्याच्या सोंडेतले पाणी खड्ड्यात ओतले हत्तीने खड्ड्यात पाणी ओतताच सशांना खूप आश्चर्य वाटले ते आश्चर्याने बघतच राहिले मग पुढच्या चित्रात काय झालं ते तुम्ही चित्रही काढायचं आहे चित्र काय असेल पुढचं हत्तीने जर खड्ड्यात पाणी टाकलं तर पुढचं चित्र काय असेल तर खड्डा पाण्याने भरेल आणि फुटबॉलवरती तरंगेल पाण्यावर तरंगेल तरंगणार ना मग फुटबॉल पाण्यावर तरंगला की तो फुटबॉल सशांना मिळणार मिळालं ना मग फुटबॉल पाण्यावर तरंगायला लागला आणि सशांना फुटबॉल मिळाला म्हणून त्यांना खूप आनंद झाला त्यांनी हत्तीचे आभार मानले अशा प्रकारे आपली चित्रकथा पूर्ण झाली की नाही झाली ना आणि या कथेतून आपण काय आहोत एखादी अडचण आल्यास आपणही चातुर्याने त्या अडचणीतून मार्ग काढायला शिकले पाहिजे ज्याप्रमाणे फुटबॉल काढण्यासाठी हत्तीने मार्ग काढला की नाही काढला ना या कथेला हत्तीचे चातुर्य असे शीर्षक दिले ते योग्यच आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगते हत्तीचीच पण या गोष्टीत हत्तीने मोठ्या चातुर्याने जशाच तसे वागून अद्दल घडवली ऐका तर मग गोष्ट एका गावात एक हत्ती राहत होता माहूत माहूत म्हणजे हत्तीला सांभाळणारा हत्तीला घेऊन दररोज नदीवर जात असे हत् नदीवर जात असताना रस्त्यात शिंप्याचे म्हणजे टेलरचे दुकान लागत असे माऊ हत्तीला पाणी पिण्यासाठी नदीवर घेऊन जायचा तेव्हा शिंप्याच्या दुकानाजवळ आला की शिंपी हत्तीच्या सोंडेला सुईने टोचत असे असे हे दररोज होत असे हत्तीला त्या शिंप्याचा खूप राग यायचा एके दिवशी हत्तीने ठरवले की शिंप्याला कायमची अद्दल घडवायचीच दुसऱ्या दिवशी माऊतने हत्तीला नदीवर नेले शिंप्याने यावेळेस ही हत्तीच्या सोंडेला सुई टोचली मग हत्ती जाम चिडला आणि तसाच तो झपाझप पावले टाकत नदीवर गेला आणि सोंडेत भरपूर पाणी भरून आणलं आणि सोंडेत भरपूर पाणी भरून तो शिंप्याच्या दुकानासमोर थांबला आणि सोंडेतलं सर्व पाणी काय केलं शिंप्याच्या अंगावर टाकताच संपूर्ण दुकानात पाणीच पाणी झाले आणि शिंप्याच्या दुकानातली मग सर्व नवीन कपडे ओले होऊन खराब झाले शिंप्याला त्याची चूक कळली आणि त्यानंतर त्याने हत्तीला कधीच सुई टोचली नाही अशा पद्धतीने हत्तीने जशास तसे म्हणजेच टिट फॉर टॅट या न्या न्यायाने वागून त्रास देणाऱ्याला अद्दल घडवली घडवली ना तुम्ही पण कधी कधी एखादं मित्र तुम्हाला त्रास देतो तर तुम्ही अद्दल घडवतात की नाही मग हत्तीने पण अद्दल घडवली तर मला सांगा आवडली का मग गोष्ट आवडली ना मग आता आपण आपल्या स्वाध्यायाकडे वळूया प्रश्न पहिला आहे सुरुवातीला दिलेल्या चित्रांखालील नावे सांगा राईट द नेम्स ऑफ पिक्चर्स गिवन ॲट द बिगिनिंग पहिलं चित्र कसलं आहे मुले बॉईज दुसरा, फुटबॉल तिसरा ससे रॅबिट्स चौथं खड्डा अपीट पाचवा फळी उडन प्लँक सहावं चित्र हत्तीचं अँड एलिफंट प्रश्न दुसरा आहे प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा सांगा बरं काय दिसतंय पहिल्या चित्रात मैदानात मुले फुटबॉल खेळत आहेत आणि तीन ससे त्यांचा खेळ पाहत आहेत दुसऱ्या चित्रात मुले निघून गेली आणि ससे फुटबॉलशी खेळू लागले पुढच्या चित्रात खेळता खेळता फुटबॉल एका खड्ड्यात पडला आणि खड्ड्यातून फुटबॉल कसा काढायचा या विचारात ससे पडले मग सशांनी फुटबॉल काढण्यासाठी लाकडाची फळी आणली पण त्यांना खड्ड्यातून फुटबॉल काही काढता येत नव्हता तेवढ्यात तिथे एक हत्ती आला त्याने सोंडेतलं पाणी खड्ड्यात ओतले आणि ससे आश्चर्याने बघतच राहिले खड्डा पाण्याने भरला फुटबॉल पाण्यावर तरंगायला लागला आणि फुटबॉल पाण्यावर तरंगताच सशांना फुटबॉल मिळाला त्याचा त्यांना खूप आनंद झाला मग त्यांनी हत्तीचे आभार मानले मानलेत ना अशा प्रकारे आभार मग आता पुढच्या चित्र पुढचा प्रश्न बघूया आपण चित्रे पहा कोणते सांगा लुक ॲट द पिक्चर्स अँड गेस व्हॉट इट इज प्रश्न अ खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे कोण होते ससे आ प्रश्न पुढचा प्रश्न सशांना मदत करणारा हत्ती खड्ड्यात काय पडले होते फुटबॉल ससे फुटबॉल कशाने काढत होते लाकडी फळीने मग प्रश्न आपली सोडवून झालीत उत्तरे लक्षात आली तुमच्या आता व्यवस्थित लक्षात राहतील ना डोळ्यांसमोर चित्र आणायचं सगळं आणि मग ती उत्तरं बराबर तुम्हाला लिहिता येतील चला तर मग आज आपण हत्तीचे चातुर्य ही कथा शिकलो आणि त्याचा स्वाध्याही आपण अभ्यासला आता पुढच्या पाठात आपण काय शिकणार आहोत पिसे कोणाची कोणता आहे पुढचा ही पिसे कोणाची तो शिकूया आता तोपर्यंत तो खूप हसा खूप खेळा आणि धमाल करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा तसेच पुढचा भाग पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघितला आणि ऐकला त्याबद्दल धन्यवाद